हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण मसाला मॅगीची रेसिपी बघणार आहोत कॉर्न आणि ग्रीन पीस टाकून आपण आजची हेल्दी मॅगी बनवणार आहोत तर खूप झटपट होण्यासारखी रेसिपी आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये ही रेडी होते फ्रेंड्स आजच्या रेसिपीसाठी आपल्याला मॅगीचे दोन पॅकेट लागणार आहे तुम्ही कोणतेही ब्रँड वापरू शकता हा बॉईल कॉर्न आणि ग्रीन पीस लागणार आहेत फ्रोझन ग्रीन पीस असले तरी चालेल आणि फ्रेश मटार यूज केले तरी चालेल मध्यम आकाराचा टॅमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाण्या लागणार आहेत त्यानंतर दोन मिरच्या छोट्या छोट्या कट करून घ्यायचं आहे आणि एक मिडियम साईज ओनियन कट करून घ्यायचं आहे दोन टेबल स्पून तेल पॅनमध्ये गरम करत ठेवूया आणि तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याचा तडका देऊन घेऊया कढीपत्ता टाकल्यानंतर आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊया बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपण दोन सेकंड तेलामध्ये परतून घेऊया आणि त्या परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो बारीक कांदा कट केलेला आहे तो सुद्धा ॲड करूया आणि कांदा टाकल्यानंतर आपण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अर्धा मिनिट वगैरे आपण परतून घेऊया जेव्हा आपल्याला असे वाटेल की आपला कांदा थोडा ट्रान्सपरंट होत आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या टाकणार आहोत ग्रीन पीस आणि कॉर्न ग्रीन पीस हे फ्रोझन आहेत त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे आपण जर फ्रेश वापरत असाल तर ते थोडेसे बॉईल करून घ्या फ्रेंड्स आता आपण कांद्यामध्ये आपल्या दोन्ही व्हेजेस टाकलेल्या आहेत तुमच्याकडे कॅप्सिकम कॅरेट हे सगळे व्हेजिटेबल असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता आपण हे छान क्रिस्पी होऊस् तोपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला देखील ॲड करून घेऊया आणि आपल्याला देखील शिजवायचं आहे टॅमॅटो टाकल्यानंतर आपण टॅमॅटो व्यवस्थित आपल्या कांद्या आणि भाज्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया दहा सेकंदानंतर आपल्या भाज्या छान शिजलेल्या असतील आपण बघू शकता पण आपले जे मसाले आहेत ते ॲड करूया काश्मीरी मिरची पावडर धने जिरे पावडर आणि मीठ चवीनुसार थोडीशी हळदी टाकून घेऊया आपले सर्व मसाले टाकल्यानंतर आपण सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया अशा प्रकारे जेणेकरून आपला कांदा आणि भाज्या जळणार नाही व ते सर्व व्यवस्थित मिक्स होईल आता आपण ह्यामध्ये दोन ग्लास किंवा दोन कप पाणी ॲड करूया पाणी ॲड केल्यानंतर आपण ते उकळी आणायला ठेवून देऊया मी दुसरा ग्लासही टाकत आहे मी आता लीड क्लोज करून घेत आहे जेणेकरून आपल्या पाण्याला लवकर उकळी येईल फ्रेंड्स पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये आपले मॅगी नूडल्स टाकणार आहोत मॅगी नूडल्सच्याऐवजी आपण कोणतेही नूडल्स यूज करू शकतो काहीच हरकत नाही आहे आपलं पाणी आता छान उकळलेलं आहे तर आपण तुकडे करून मॅगी नूडल्स ह्यामध्ये ॲड करूया तुम्ही अजून छोटे छोटे तुकडे देखील करू शकता आता माझे गॅसची फ्लेम हाय आहे मॅगीचे सर्व तुकडे टाकून झालेले आहेत आता आपण ते चमच्याच्या सहाय्याने एकसारखं मिक्स करून घेऊया आता पुढील एक मिनटामध्ये आपली मॅगी रेडी होणार आहे मी डिशमध्ये राहिलेले नूडल्स देखील ह्यामध्ये ॲड करते आता आपण सर्व नूडल्स आणि पाणी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आपल्या गॅसची फ्लेम सध्या हायच आहे फ्रेंड्स मसाला मॅगी होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा फ्रेंड्स आपला फ्लेम हाय असल्यामुळे नूडल्स आणि पाणी व्यवस्थित मिक्स होऊन शिजत आहे आणि नूडल्स शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मॅगी मसाला किंवा टेस्ट मेकर ॲड करणार आहोत आपण चार पाच सेकंड अजून व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेऊया मध्ये मध्ये मी चमच्याने एकजीव देखील करणार आहे अगदी तीन मिनटामध्ये आपली ही मसाला मॅगीची रेसिपी रेडी होते आणि ही फार हेल्दी देखील असते आपण आता आपल्या नूडल्समध्ये टेस्ट मेकर ॲड करणार आहोत नूडल्स आपले पाण्यामध्ये बऱ्यापैकी एकजीव झालेले आहेत आता मी ह्यामध्ये मॅगी मसाला किंवा टेस्ट मेकर ॲड करत आहे आपण दोन पॅकेट मॅगी वापरलेली आहे तर दोन पॅकेट त्याच्याबरोबर असतात ते टेस्ट मेकर यूज करायचे आहेत ह्या पद्धतीने हे दोन्ही टेस्ट मेकर ॲड करून झालेले आहेत नूडल्समध्ये आता आपण दोन मिनटं व्यवस्थित शिजून घेऊया किंवा पाणी ॲब्झॉर्ब तोपर्यंत हे सर्व शिजून घेऊया मी ह्याला लीडने कवर करून घेणार आहे जेणेकरून हे पटकन रेडी होतील आपली मॅगी मसाला रेसिपी खूप छान दिसत आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मी लीड क्लोज करून घेते आणि मध्ये मध्ये चमच्याच्या साह्याने आपण मॅगी स्टर करत राहूया आपली मॅगी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ती मी एका सर्विंग बॉलमध्ये मध्ये काढून घेते आपल्याला मॅगीचा आस्वाद गरम असतानाच घ्यायचा आहे तर मी आपली मॅगी ट्रान्सफर करून घेते सर्विंग प्लेट मध्ये खूपच टेम्पटिंग दिसत आहे फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करा अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा आणि शेअर देखील करा फ्रेंड्स भेटूया लवकरच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर And thanks for watching. Keep smiling.